वेलकम गाइस, पाच झालं बस झालं. आपला बेसिक इंग्लिश सेशन चालू होता, बेसिक इंग्लिश स्पोकन मध्ये. त्याच्यामध्ये आपण युजेस ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्य कसे तयार करतात किंवा कसं वापरलं जातं ह्याचा तुम्ही अभ्यास करत होतो. त्याच्यामध्ये एवढे सगळे झाले बघा, एम इज आर ओके वॉज वेअर सगळे याचे व्हिडिओ झाले ऑलरेडी. ते एकदा नक्की बघा, शाल विल ओके याचा अर्थ आहे, इथं होतं, इथं असणार. नंतर झालं होतं आपलं हॅव हॅज, हॅव म्हणजे एखादी वस्तू एखाद्याकडे आहे, तिथे एखादी वस्तू एखाद्याकडे होती. आता बघायचं आपल्याला शाल हॅव किंवा विल हॅव या दोघांचा अर्थ होत आहे एखादी वस्तू एखाद्याकडे असणार. ओके त्याचा त्याला असणार ओके आहे म्हणलं तर हॅव हॅज, होती म्हणलं तर हॅड, आणि एखादी वस्तू त्याकडे असणार. फरक आहे ह्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये जंबल करायचं नका. बघा मी सांगितलं आय एम अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे, आणि आय हॅव अ स्टुडंट्स माझ्याकडे विद्यार्थी आहे. फरक आहे ओके, फरक आहे दोघांमध्ये. आता शाल हॅव विल हॅव एखादी वस्तू एखाद्याकडे किंवा एखाद्याला एखाद्या जवळ असणार भविष्यकाळात, हे भविष्यकाळात रिलेटेड आहे, भूतकाळ हे वर्तमानकाळ ओके असणार. आता फॉर एक्झाम्पल समजा मी असं म्हटलं की माझ्याकडे काळ असणार, काय माझ्याकडे काळ असणार ओके. सात कल्पे असतात. आता त्यात बघा ह्याच्यामध्ये ही शी इट जे आहेत, जे कोण एकटा असतात त्यांना शाल घ्यावं लागलं जातं. आय वी यू दे जे काय आहेत, अनेक जण असतात त्यांना विधी घालावं जातं. आता माझ्याकडे कार असणार, आय विल हॅव अ कार, माझ्याकडे कार असणार ओके. फक्त नॉर्मल वाक्य विचारलं आय हॅव अ कार. आता माझ्याकडे कार नसणार भविष्यकाळात, माझ्याकडे कार नसणार, काय आय विल हॅव नॉट अ कार. आता विचारायचं माझ्याकडे कार असणार ओके, माझ्याकडे कार असणार प्रश्न चिन्ह. मी तुम्हाला सांगितलं सहाय्यकार क्रियापद काय करायचं पहिला जेव्हा प्रश्न पडतो तर विल हॅव आय अ कार प्रश्न चिन्ह. आता माझ्याकडे कार नसणार एवढं पण कमणार नाही मी की माझ्याकडे कार नसणार भविष्यकाळात असं, माझ्याकडे कार नसणार प्रश्न मग काय नाव येत आता विल हॅव नॉट आय अ कार क्वेश्चन मार्क ओके. समजा असेल दोघं सेम आहेत. आता समजा असं मला म्हणायचं की तुझ्याकडे पुस्तक असतील भविष्यात, तो पुढे पुढे शाळा असं होईल तुझ्याकडे पुस्तक असतील, कारण यू शॅल हॅव किंवा यू विल हॅव द बुक्स ओके. किंवा तुझ्याकडे काय म्हणतो तुझ्याकडे भावली नसणार असं म्हणायचं निगेटिव्ह, तुझ्याकडे भावली नसणार यू विल हॅव नॉट अ डॉल ओके. कळतंय सगळे सेम आहेत काय असं नाही, फक्त थोडंसं इथं आहे असतंय, इथं होते, इथं असणार ओके. आय ऑल्सो समजत असेल तुम्हाला सगळं. नक्की याच्या पुढचा व्हिडिओ बनवू ओके, बाय.